अनाधिकृतरित्या गौणखनिजाचे उत्खनन केल्याप्रकरणी तळेगाव नगरपरिषदेला 79,64,94,600 रुपये दंड भरण्याचे आदेश. तळेगाव दाभाडे येथील नगरपरिषदेच्या हद्दीतील तळ्यातील माती व मुरुम यांची अनाधिकृतरित्या गौणखनिजाचे उत्खनन केल्याप्रकरणी तळेगाव नगरपरिषदेला 79,64,94,600 रुपये दंड भरण्याचे आदेश मावळचे तहसीलदार मधुसूदन बर्गे यांनी दिले आहे. तहसीलदार मधुसूदन बर्गे यांनी दिलेल्या माहितीनुसार तळेगाव दाभाडे कामगार तलाठी यांनी सादर केलेल्या अहवालानुसार तळेगाव दाभाडे येथील सर्वे नंबर 428 मधील नगरपरिषदेचे क्षेत्रातील तलावामध्ये नगरपरिषद यांनी अनाधिकृतरित्या मातीचे व मुरुम या गौणखनिजाचे उत्खनन केल्याचे निदर्शनास आले असून साधारण 2,00,000 ब्रास इतकी मुरुम व माती अनाधिकृतपणे काढली आहे. याबाबत जमीन महसूल अधिनियमचे कलम 48(7) नुसार दंडात्मक कार्यवाही करण्याची नोटीस बजावली होती, परंतु नगरपरिषदेचे मुख्याधिकारी दीपक झिंजाडे यांनी केलेला खुलासा संयुक्तिक नसल्याचे दिसून आल्याने नगरपरिषदेने अनाधिकृतरित्या गौणखनिजाचे उत्खनन करून विक्री केल्याचे सिद्ध होत असल्याने 2,03,76 ब्रासच्या प्रति ब्रास 400 रुपये प्रमाणे दंड ठोठावला आहे. यानुसार रॉयल्टीच्या 5 पट म्हणजे 64,94,600 रुपये दंड भरण्याचे आदेश तहसीलदार यांनी काढले असून 15 दिवसात रक्कम न भरल्यास सक्तीच्या उपायाने वसूल करण्यात येईल असा आदेश तहसीलदार यांनी काढला आहे.